उपमुख्यमंत्र्याने बसून त्याला समज देतो बाबा अशा पद्धतीनं आरोप जे घेतलेले आहे त्या संदर्भात त्याची चर्चा करून मग तुम्हाला कळवतो असं सांगितलं आहे. नाही, नोटीस आता आम्ही उद्या करून देणार आहोत. आणि मुख्यमंत्र्यांचा काल रात्री फोन आला, ते सांगत होते का आज आम्ही उपमुख्यमंत्र्याने बसून त्याला समज देतो बाबा अशा पद्धतीनं आरोप जे घेतलेले आहे त्या संदर्भात त्याची चर्चा करून मग तुम्हाला कळवतो असं सांगितलं आहे. आता आज आम्ही वाट पाहतो आहे, आमची 1 तारखेची तयारी पूर्ण आहे. आता 1 तारखेला सगळ्या महाराष्ट्रातून सगळे दिव्यांग सगळे बांधव येणार आहे महाराष्ट्रभरून. आणि ज्या पद्धतीनं आम्ही आव्हान दिलेलं आहे त्या पद्धतीने ते आव्हान स्वीकारलं पाहिजे, पुरावे द्यायला पाहिजे. पुरावे नाही दिले तर आम्ही ॲक्शनच्या मूडमध्ये येऊ.